झाडाची उंची, झाडाची हाईट, झाडाला फुटवे भरपूर, पानाची साईज, पानाचा कलर पण हा शेवटपर्यंत अतिशय चांगल्या प्रमाणात राहिला, पिवळा अजिबात निघाला नाही, जवळजवळ आपल्याला 5.5-6 फूट 5.5 पर्यंत उंची गेलेली आहे 57 दिवसात. मायक्रो एकदाच वापरला आहे, मायक्रो चार्जर सुरुवातीला साधारण 15व्या दिवशी सोडायला लागेल केल्यानंतर, मग अजून जवळ 60 दिवस झाले तरी मुळी नको इतकी ॲक्टिव्ह आहे आणि भरपूर मुळी आहे. आपली कंप्लीट 12व्या दिवशी लागली प्लॉटला, दोन्ही प्लॉटला एवढी ग्रीप, हो एवढी ग्रीप मिळाली या खातामुळे. 12व्या दिवशी आपल्याला बांधावंच लागलं. पेस्टोपेटरचा अतिशय रिझल्ट चांगला आहे, जवळजवळ 15 दिवस आपल्याला पांढरी माशी, नागाळी, आळी, तुडतुडा, चिलट वगैरे काही प्लॉटवर नव्हती, ते त्याचा स्प्रे घेतला. अतिशय औषध स्वस्त आणि चांगला आहे. चार्जर खराब जवळ घेतलं तर अतिशय स्पीडनं आपल्याला फुटवं निघालं होतं, त्यामुळे आम्ही दोन स्प्रे घेतले, तर दोन स्प्रे मध्येच आम्ही थांबावलो. तरी ही टेक्नॉलॉजी शेतकऱ्यांनी जवळजवळ वापरावीच, कारण अतिशय टेक्नॉलॉजी चांगली आणि स्वस्त आहे, आणि ह्या टेक्नॉलॉजीमुळे आपल्या जमिनीचा पोत सुधारतोय, जमीन आपली चांगली राहते, विषमुक्त राहते आणि पिकं अतिशय चांगली येतात. आतापर्यंत ज्या लोकांनी बागा पहिल्यांदा जे तोडले, ज्याला कृषी अमृत नाही, त्यांचं जवळजवळ पहिली जी टी फळं तिरंगाच निघाले. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव आणि पत्ता सांगा. माझं नाव संतोष रामचंद्र साळुंके, मुक्काम पोस्ट तडोळे, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा. बरं, आता ही कोणती व्हरायटी आहे? ही आन्सरी व्हरायटी आहे. बरं, किती क्षेत्र आहे? ही क्षेत्र आहे 10 गुंठ. 10 गुंठ का? बरं, आता मला सांगा ह्याला कसं खताचं व्यवस्थापन केलं? साधारण कृषी अमृत 7 अशी 9 पोती आणली आणि अशी सर्व पूर्ण सफेद रानात विस्कुटून टाकली. बरं, बेड रोटर मारलेला? रोटर मारलेला. आणि नंतर आपण आपलं बेड सोडली. बरं, बेड सोडल्यानंतर मल्चिंग घातला, नंतर साधारण 3 एप्रिलची लागण आहे. बरं, 3 एप्रिलची म्हणजे भर उन्हाळ्यात? भर उन्हाळ्यातली. आजचा 57वा दिवस आहे या प्लॉटला. बरं, मला सांगा तुम्ही मल्चिंग म्हणजे टाकल्यानंतर, रोप लावल्यानंतर तुमचं मरीलचं काय प्रॉब्लेम? मरीचं प्रमाण अजिबात नाही, बाकीच्यांची तर भरपूर होत होती. भरपूर मर होत होती. तुम्ही बेसळला काय किती एवढं भरलं? नंतर सॉल चार्जर हे किती सोडले? साधारण प्रत्येक डोसला म्हणजे 8 दिवसात आपण एकदा 1 लिटर सॉल चार्जर आणि त्याच्यावर आपलं दाणेदार खत, नाहीतर आपलं ड्रिपचं खत त्याच्यावर देतो. तुम्हाला काय काय बदल बघायला मिळाले? आता बदल म्हणजे जवळजवळ ही तुमचं कृषी अमृत आणि ग्रीन गुजरात आणि त्यांचं स्प्रेचं, ते फ्रूट चार्जर, क्रॉप चार्जर, यांचं जे स्प्रे घेतलं, त्यामुळे आपल्याला झाडाची उंची, झाडाची हाईट, झाडाला फुटवे भरपूर, पानाची साईज, पानाची कॅनोपी, पानाचा कलर पण हा शेवटपर्यंत अतिशय चांगल्या प्रमाणात राहिला, पिवळा अजिबात निघाला नाही, जवळजवळ आपल्याला 5.5-6 फूट 5.5 पर्यंत उंची गेलेली आहे 57 दिवसात. तुम्ही फ्रूट चार्जर मारले की फ्रूट चार्जर खराब जवळ घेतलं तर अतिशय स्पीडनं आपल्याला फुटवं निघालं होतं, त्यामुळे आम्ही दोन स्प्रे घेतले, तर दोन स्प्रे मध्येच आम्ही थांबावलो. पेस्टोपेटरचं कसं काय नाही? पेस्टोपेटरचा अतिशय रिझल्ट चांगला आहे, जवळजवळ 15 दिवस आपल्याला पांढरी माशी, नागाळी, आळी, तुडतुडा, चिलट वगैरे काही प्लॉटवर नव्हती, ते त्याचा स्प्रे घेतला, तर अतिशय औषध स्वस्त आणि चांगला आहे. मधमाशी पण आकर्षित करते? हो, मधमाशी आकर्षित करते. त्या औषध चांगलं आहे त्यांचं, स्वस्त तर आपलं रिझल्ट चांगला आहे, अतिशय चांगला आहे. सेटिंग बघितलं तर सेटिंग पण भरपूर झालेलं आहे. हो, सेटिंग वाढ आता फार तारेला चिकटलं. ह्याच्या आधी तुम्ही पण टोमॅटो लावत होता? तर एवढ्या दिवसात लवकर जातो म्हणता, यंदा लवकरच गेला ताराला. आता ताराच्या वर लांब जायचो, 7 फुटाच्या उंची तर जाईल माझा अंदाज, 7.5-7 फुटावर एकदम गच्छ म्हणजे फुटवं बिटवं जबरदस्त. शेंडा आणि चालू आहे, बंदच नाही शेंडा म्हणजे. फुलकळी फुलकळी पण सेटिंग, फळाचं सेटिंग बिटिंग भरपूर झालेलं आहे, साईज चांगले. आणि दुसरं आम्ही काही खत वापर नाही, फक्त कृषी अमृतचे 7 बियागान, त्याच्यावर आम्ही प्लॉटला काहीच दिलं नाही. शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगाल या टेक्नॉलॉजी बद्दल? तरी ही टेक्नॉलॉजी शेतकऱ्यांनी जवळजवळ वापरावीच, कारण अतिशय टेक्नॉलॉजी चांगली आणि स्वस्त आहे, आणि ह्या टेक्नॉलॉजीमुळं आपल्या जमिनीचा पोत सुधारतोय, जमीन आपली चांगली राहते, विषमुक्त राहते आणि पिकं अतिशय चांगली येतात. म्हणजे रोगराईला ह्यांची औषधं स्प्रेची हे जी वापरली की रोगराईला बळीच पडत नाही. मातीच मजबूत होती, मातीच मजबूत. आता जवळजवळ सगळीकडे वायरसचं प्रमाण आले आहे, तरी आपल्या म्हणजे इकडे काय अडचण नाही, वायरस काय कसलीच नाही. दोन्ही प्लॉटला आपण वापरले, हा 1-10 गुंठ्याचा प्लॉट आहे, पलीकडे 1-10 गुंठ, तिकडे बी अतिशय चांगला रिझल्ट आहे. म्हणजे काय कसलाच हे नाही, अजिबात खर्च अतिशय कमी, अतिशय कमी, रासायनिक खर्चापेक्षा अतिशय कमी खर्च झाला यंदा.
तुमचा दुसरा प्लॉट आहे? हा आता दुसरा प्लॉट आहे. बर, ह्याला आता ही किती क्षेत्र आहे? ही 10 गुंठ आहे. ही 10 पण ती 10 गुंठ आणि ही 10 गुंठ. बर, आता मला तुम्ही म्हणलं ह्या प्लॉट मध्ये लगातार, हा ही क्षेत्र आमचं लगातार 7 वर्ष टोमॅटोज आहे. 7 वर्ष लगातार टोमॅटो बंदच नाही. बंदच नाही. मग आता मला सांगा ही व्हरायटी कुठली? यांसलच व्हरायटी, तीच व्हरायटी आहे. बरं, मला सांगा मग त्या आता तुम्ही किती वर्ष म्हटलं आहे चालू? 7 वर्ष. 7 वर्ष. मग 7 वर्षात काय वाटतं यंदा? यंदा काय जर आता एवढी नेहमी कधी हाईट घेत नव्हतं. ह्याचा 56वा दिवस आहे, त्याचा 57वा, ह्याचा 56वा. तर आपले 56 दिवसात जवळजवळ आता एक तार फक्त 1 फुटाचं अंतर राहिले. या एवढं कधी लगेच तार जात नव्हतं. जात नव्हतं. हो, आपली तार जवळजवळ 6 फुटाची तार आहे. तुम्ही सांगत होता सुतळी किती दिवशी लागली? सुतळी आपली कम्प्लीट 12व्या दिवशी लागली प्लॉटला, दोन्ही प्लॉटला. एवढी ग्रीप? हो, एवढी ग्रीप मिळाली या खातामुळे, कृषी अमृत आणि ग्रीन गुजरातमुळे. बरं, की 12व्या दिवशी आपल्याला बांधावंच लागलं. बांधावंच लागलं. बांधावंच लागलं. बरोबर. ह्याचं सेटिंग बघितलं तर जबरदस्त झालं. अतिशय सेटिंग चांगलं आहे. ही सेटिंग बघू शकता तुम्ही. या रानाला शेणखत नाही, काय नाही, काही टाकलं नाही. मी नुसतं कृषी अमृतवर आहे. किती दिवस झाले त्या प्लॉटला? त्याला 56वा दिवस आहे. 56वा दिवस. आणि रान पण हलकं आहे. अतिशय हलकं आहे. काढी चांगली शेंड्याची. पान तर बघितलं एक नंबर. तुम्हाला नागाळीचा कसला? काय नाही, काय त्रास नाही. पिस्टो फाईट मारल्यामुळे अतिशय नागाळीचा काहीच त्रास झाला नाही यंदा. प्लॉट महत्वाचा सगळा जवळजवळ एक साईज वर्षाने कुठं नाही, एक सारखा प्लॉट. कमी तरी पण खाली इथनं खाली राम रान वेगळा आहे. दोन तीन कसर काळवट आहे. तरी पण बदल नाही, बदल नाही दिला प्लॉट मध्ये. एक सारखा एक लेवल प्लॉट. उतराचं रान असलं तरी एक लेवल दिसतोय प्लॉट. म्हणजे काय अडचण नाही. आज बागाला आपल्या ह्या पूर्ण 60 दिवस पूर्ण झालेले आहेत. तरी याला आपण ह्या बाग 10 गुंठ्यासाठी कृषी अमृतच्या 10 बॅगा टाकलेल्या आहेत. त्यामुळं आज ह्यो पहिला माल आपला पिकलेला दिसतोय जवळजवळ जेठी फळं. तर टोटल हा आपला चांगला माल, मालाला शायनिंग, मालाची साईज, क्वालिटी ही एक नंबर निघालेली आहे. आणि जवळजवळ आत्तापर्यंत ज्या लोकांनी बागा पहिल्यांदा जे तोडलेच, ज्याला कृषी अमृत नाही, त्यांचं जवळजवळ पहिली जेठी फळं तर तिरंगाच निघालेत. पहिला माल म्हणजे तिरंगा निघाला. तिरंगाच निघाला. आणि तुमचा हा जा पहिला माल पिकलेला दिसतोय. क्वालिटी एक नंबर, कलर एक नंबर, ही अँसल व्हरायटी आहे. तर बाकीच्या लोकांना अँसरला भरपूर तिरंगा निघाला आहे. तर आपल्यात तिरंगा पाहिलं तर जेठांना नाहीच, म्हणजे परत निघणारच नाही असं मला तर वाटतंय. व्यापारी व्यापारी तिरंगा घेत नाही. जेठा माल इतका चांगला, एवढा चांगला निघाला आहे, म्हणजे पुढचा माल तर अतिशय चांगला निघेल. बरं. आता म्हणजे आपण याची मुळी पण बघूया. मायक्रोवेव्ह एकदाच वापरला आहे. मायक्रो चार्जर सुरुवातीला साधारण 15व्या दिवशी सोडायला लागेल केल्यानंतर. मग अजून जवळ 60 दिवस झाले तरी मुळी नको इतकी ऍक्टिव्ह आहे. आणि भरपूर मुळी आहे. सेटिंग पण चालू आहे. सेटिंग बी चालू आहे. सेटिंग भरपूर आहे. शेंडा चालू. फळाची फळाची साईज होती चांगली. शेंडा बंद नाही. फ्रूट चार्जर, क्रॉप चार्जर यांचं स्प्रे आम्ही 2 ते 3 वेळा घेतलेलं आहे. पानाची साईज चांगली आहे. हे कलर चांगला आहे. आणि रोगाला अतिशय कमी प्रमाणात बळी पडते. मला सांगा शेतकऱ्यांना तुमचा मोबाईल नंबर द्या. सांगा. माझा मोबाईल नंबर 97 67 80 97 53. थँक्यू.